शाहू महाराज जी के जयंती के निमित्त 3 जुलाई को प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में शाम 5 बजे एक कार्यक्रम का आयोजन बहुजन मेडिकल एसोसिएशन चंद्रपुर की ओर से किया गया है। इस कार्यक्रम के संबंध में जानकारी देने हेतु एक पत्र परिषद ली गई। तीन जुलाई को प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में राजर्षि शाहू महाराज जी के जयंती के निमित्त कृतज्ञता व्यक्त करने के लिए एक कार्यक्रम का आयोजन बहुजन मेडिकल एसोसिएशन चंद्रपुर की ओर से आयोजित किया गया है और वहीं इसके संबंध में विस्तारपूर्वक जानकारी देने के लिए पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में डॉक्टर दिलीप कांबड़े, डॉक्टर संजय घाटे, डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर नम्रता बेंडले, डॉक्टर प्रीति बुराड़े, डॉक्टर राजू साटेवार, डॉक्टर अर्चना गजबिये, डॉक्टर सुवर्ण सोंदोले, डॉक्टर सिराज खान उपस्थित थे। तो सुनिए इस कार्यक्रम के संबंध में डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने मीडिया प्रतिनिधि को विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। बहुजन मेडिकल एसोसिएशन चंद्रपुर यांच्याकडून 3 जुलै 2022 प्रियदर्शनी सभागृह येथे 5 वाजता शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य अशा कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन होत आहे आणि या सोहळ्याला उद्घाटक म्हणून माननीय नितीन राऊत सर जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहेत, ऊर्जामंत्री आहेत, ते उपस्थित राहणार आहेत। सोबतच चळवळीचे आधारस्तंभ आणि आम्हाला विचारधारा देणारे डॉक्टर हर्षदीप कांबळे सर हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत। शाहू महाराजांचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे आणि मोठे इतिहासकार आहेत असे माननीय श्रीमंत कोकाटे सर या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत। शिवाय दिल्लीवरून डॉक्टर सिद्धार्थ ज्यांचं शाहू महाराजांच्या कार्यावर PhD आहे ते या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची धुरा चंद्रपुरातील डॉक्टरांनी सांभाळलेली आहे। सर्व पॅथीचे बहुजन डॉक्टर एकत्र येऊन या कार्यक्रमाला अंजाम देणार आहेत आणि या हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असा आहे की शाहू महाराज ज्यांनी खूप मोठं कार्य बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं आहे आणि न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य देण्याचं काम त्यांनी या देशात संविधान लागू होण्याच्या 40 वर्षाआधी आपल्या संस्थानात राबवलं आणि या बहुजन समाजाला प्रवाहात आणण्याचं काम केलं। एका राजाने प्रत्येक प्रजाला राजा होण्याचा मान दिला, मौका दिला, अशा राजाला कृतज्ञता म्हणून हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि ते शिवाजी महाराजांचे वंशज आहे हे त्यांनी फक्त त्यांच्या रक्तानी सिद्ध केलं नाही तर त्यांच्या कार्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि बाबासाहेबांना सामाजिक स्थान देणारे बाबासाहेबांना या देशात पुढे आणून त्यांच्या कार्याला गती देणारे शाहू महाराज हे घराघरात पोहोचले पाहिजे, त्यांचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात रुजले पाहिजे आणि ही चळवळ पुढे गेली पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम खूप मोठ्या भव्य प्रमाणात होणार आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करू।